बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। कोरोना झाला या भीतीनेच अनेकांची प्रकृती खालावते आहे। कोरोनामुळे दररोज मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या बातम्या ऐकूनच काही जण हॉस्पिटल नको रे बाबा म्हणत आजार अंगावर काढत आहेत। त्यातच आता एक दिलासादायक बातमी प्रबंधोच्या हाती लागत आहे। लातूर जिल्ह्यातल्या काटगाव कृष्णातांडा येथील 105 वर्षाच्या एका तरुणानं एका तरुणानं कोरोनाला हरवलं आहे। हा तरुण वयाने थकला असला तरी त्याने कोरोनाला पिटाळून ठेवले आहे। लातूर पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या काटगाव जवळच्या कृष्णातांड्यावर राहणारे हे आहेत धेनू चव्हाण। धेनू चव्हाण यांचं सध्याचं वय 105 वर्ष आहे। त्यांनी कोरोनासारख्या अनेक साथीच्या आजारांना पाहिलं आहे। प्लेगची साथ आली तेव्हा शेतात राहिलो, गाठीचा आजार जवळ बी येऊ दिला नाही असे ते सांगतात। मात्र गेल्या 25 मार्चला धेनू चव्हाण कोरोनावर आजारी पडले। त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली। त्यांच्या पत्नी मोताबाई चव्हाण यांनाही 95व्या वर्षी कोरोनाने गाठलं। मात्र या दाम्पत्याने हिम्मत हारली नाही। कोरोनाशी दोन हात करीत धेनू चव्हाण आणि त्यांच्या पत्नी कोरोनामुक्त झाले आहेत। लातूरच्या सरकारी दवाखान्यात त्यांनी 8 दिवस उपचार घेतले आणि कोरोना संपला। सध्या त्यांना थोडा अशक्तपणा आहे, परंतु त्यांनी कोरोनाची जिरवली आहे याचा त्यांच्या कुटुंबियांना खूपच आनंद आहे। कोरोनाचे लक्ष दिसतात, अनेक जण घाबरून जातात, घाबरल्यानेच आजार जास्त वाढतो असं म्हणायला वाव आहे। त्यामुळे या 105 वर्षाच्या कोरोना योद्ध्याचा आदर्श घेऊन कोरोनाला चित्त करायचं बळ सर्वांनी बाळगायला हवं एवढंच आम्ही प्रबंधने महाराष्ट्र न्यूजच्या वतीने यावेळी सांगत आहोत। आता बर वाटले। वय किती आहे? वय किती आहे तुमचं? वय किती आहे? वय 105। हा, अरे काय झालं होत? कोरोना झालत। हा, आता बर वाटले। कुठल्या दवाखान्यात होतो? कुठल्या दवाखान्यामध्ये होतो? कुठल्या दवाखान्यात होतो? बोला काय? आता जी बोलवते, आता कोरोना झाला होता आणि नीट झाला? कोरोना गेलं होत, चालू होत, नीट झालं सगळं। 8 दिवस दवाखान्यात काही नाही। आता का बोला, काय झालं? कोरोना कोरोना झालत। 8 दिवस दवाखान्यात जाऊन राहून आला। आता जरा बरं वाटायले, तरी उठा येत नाही, बसा येत नाही। काळजी घेतली? लेकरांनी काळजी घेतली का? घेतली की लेकरांनी, लेकरांनी काळजी घेतली। काय वय काय तुमचं दोघांच? काय रे बापू, शंभर गेली 105 किती वर मार्च शंभर, माझे 100 आणि त्याचे 105। पहिल्याचा काळ बरा होता का? आताचा हे रोग बरा आहे? पहिल्याचा बरा होता बाबा, हे रोग लई खतरनाक रोग हे, बिमारी होती असे गड्डे उठत होते, गड्ड्यातून बी आलो मुली ठेवू आणि आता आहेत का असे। अरे सगळं, तुमच्या आई वडील आजारी होते, कोरोना मुक्त झालेले आहेत ते, काय चर्चा करतात तुमच्याशी, बोलतात? कधी आजारी पडले होते, कधी दूर झाले? अचानकपणे ताप आला, मी आई वडिलांना ताप आल्यानंतर घेऊन गेलो, त्यावेळेस पॉझिटिव्ह निघाले। पॉझिटिव्ह निघाल्यानंतर मग सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलो आणि ॲडमिट केल्यानंतर तिथं 8-10 दिवस राहिलो मी। 8-10 दिवस त्यांना ते सगळी ट्रीटमेंट तिथले सगळे अधिकारी व्यवस्थितपणे ही केले आणि त्याच्यातून बरे झाले। कारण मी तर लोकांना एवढं सांगू शकतो की आज पण ते पहिलं पण आमचे आई वडील सांगतात आम्हाला, ते बिमारीची जी आजार होता ते काळ आम्हाला पहिलं सांगायचे गेल्या वर्षी,
आणि त्यांच्याच नशिबाला आलं आणि आता पण त्यांनी म्हणतात की कोरोना वगैरे काही नाही, आम्ही ह्याच्यातून बरे झालो, त्यावेळेसुद्धा ते काय सांगतात. आज पण मी लोकांना एवढं सांगू इच्छितो की कोरोना वगैरे कुणी न घाबरून जाता, ह्याच्यावर मात करून आजार आला तर ताप आली तर वेळेला पटकन दवाखान्यात जावं आणि ट्रीटमेंट घ्यावी. कोरोना आज बी नाही आहे, सगळ्यांनी असं ठरवलं की आजसुद्धा कोरोनाला आपण सगळे मिळून हरू शकता, पण स्वतःची जेव्हा मानसिकता तयार सगळेजण करतील तेव्हा हे सगळे कोरोनाला हरवतील असं मला स्वतःचा अनुभव आला आहे. नेमकं तुमच्या आई वडिलांचं वय काय आहे, त्यांचं काय नाव आहे, त्यांना कधी कोरोना झाला होता, किती दिवस ट्रीटमेंट चालली? माझ्या वडिलांचं धेनू उमाजी नाईक, कृष्णनगर काटगाव तांडा. माझ्या आईचं नाव मोताबाई धेनू चव्हाण, कृष्णनगर काटगाव तांडा. हे वय ह्यांचं वडिलांचं वय आहे 105 वर्ष आणि आईचं जवळपास 100 जवळपास आहे. तर हे दोघंही कोरोना मुक्त होऊन घरी आलेत सुखरूप. नेमकं कोरोनावर मुक्ती त्यांनी झालेली आहे, नेमकं तुम्ही काय ट्रीटमेंट केली, तुम्ही त्यांचं कसं सहकार्य केलं, किंवा एवढा वयोवृद्ध असताना देखील तुम्ही ती जिगर कशी दाखवली? मी लोकांचं न ऐकता, लोकांना न घाबरवता, घरच्यांना धीर दिला, मोठ्या भावांना, माझ्या घरच्या सगळ्या कुटुंबाला, की आपण घाबरून जायचं नाही, आपण शेवटच्या पर्यंत क्षणापर्यंत ह्यांची ट्रीटमेंट आपण सिव्हिलमध्ये घेऊ असं मी सगळ्यांना कुटुंबाला धीर दिला आणि मी स्वतःहून दवाखान्यात घेऊन गेलो. म्हणजे सरकारी दवाखान्याचा तुम्हाला एक तंत्र चांगला अनुभव आलेला आहे, लोकांना देखील काय उपदेश द्याल तुम्ही, काय सांगाल लोकांना? मी लोकांना एवढंच उपदेश देऊ शकतो की लोक म्हणतात की सिव्हिलमध्ये चांगली ट्रीटमेंट होत नाही, पण माझा स्वतःचा अनुभव असा आला, कारण तिथले जे वॉर्ड बॉय आहेत हे देखील एवढी सुंदर ट्रीटमेंट देतात की मी स्वतःला अनुभवलंय. प्रत्येक अधिकारी वेळोवेळी मला जेव्हा जेव्हा मी बाहेर होतो आयसीयू असताना, तर हे लोक सगळे मला फोनवर कॉल करायचे, तुमची वडिलांची तब्येत अशी चांगली आहे असं बोलत होते मला. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.